सत्यशोधक चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. आज झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेला. सरकारच्या या निर्णयाचं सगळ्या स्तरातून कौतुक होत आहे. बिल्किस बानोबर स्क्रिप्ट तयार आहे, पण कुणालाच असं वाटत नाही की चित्रपट व्हावा, असं वक्तव्य अभिनेत्री कंगना रनौतनं केलंय. रणवीर कपूरचा अॅनिमल चित्रपट सध्या विविध विक्रम मोडतोय. चित्रपटानं टॉप 5 चित्रपटांमध्ये स्वतःची जागा निश्चित केली आहे. इम्रान हाश्मी निर्माता फरहान अख्तरच्या आगामी डॉन 3 चित्रपटाचा एक महत्वाचा भाग बनणार आहे. या चित्रपटामध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असण्याची शक्यता आहे.